काँग्रेस आघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटला खरा, पण अद्याप उमेदवाराची घोषणा नाही। पुण्यातून काँग्रेस उमेदवाराचं नाव अद्यापही हे गुलत असतातच असलं तरी उमेदवाराशिवाय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पदयात्रा काढत प्रचाराला सुरुवात केली आहे। आणि याबाबत आमच्या प्रतिनिधींनी पुणे शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्याशी खास बातचीत केली आहे। पाहूयात रमेश बागवे नेमके काय म्हणाले ते। काँग्रेसची पुण्यातील सध्याची परिस्थिती कशी आहे? स्ट्रॉंग आहे। काँग्रेसला या ठिकाणी नागरिकांचा भरपूर पाठिंबा आहे, जाणवते आम्हाला। मी पाहतोय मोदींनी बीजेपी सरकारने 5 वर्षांमध्ये सर्व समाजातल्या सर्व थरातल्या लोकांचा भ्रमविनाश केलेला आहे। व्यापारी असेल, कामगार असेल, महिला असेल, छोटे छोटे लघु उद्योगवाले असतील, या ठिकाणी विद्यार्थ्यापासून साहित्यिक सर्व या ठिकाणी मोदी सरकारवरती बीजेपीवरती नाराज आहे। एकतर जे त्यांनी निवडणुकीच्या अगोदर जे आश्वासन दिलं होतं त्यातलं कोणतंही एक असून त्यांनी पूर्ण केलं नाही आहे। महागाई कमी करू उलट महागाई वाढत चाललेली, 200 रुपये किलोची डाळ लोकांना घ्यावी लागली। या ठिकाणी त्यांचे 8 आमदार आहेत, त्यांचे 2-2 मंत्री आहेत, खासदार आहे, तरी पुण्याच्या विकासाच्या बद्दल त्यांनी ज्या गप्पा मारल्या होत्या आता सर्व तो जुमला झालेला आहे। पुण्याचा वाहतुकीचा प्रश्न असेल, कचऱ्याचा असेल, पाण्याचा असेल, या प्रत्येक प्रश्नाच्या बद्दल उदासीनता दिसली। उलट महानगरपालिकेचा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला। काँग्रेस आणि राष्ट्रवादी नगरसेवकांनी त्यांची लखतरं सर्व बाहेर काढली, आपण पाहिलं, वाचले, पेपरला सर्व पाहिलेले। आणि अशा तऱ्हेने या ठिकाणी भाजपच्या कारकिर्दीमध्ये संपूर्ण शहरामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये लोकांच्या मनामध्ये आक्रोश आहे। या ठिकाणी संविधानाच्या बद्दल त्यांची काही व्यवस्थित मानसिकता नाही आहे या भाजपच्या नेत्यांची। संविधान जंतर मंतरतून जाळतात, लोकांच्या समोर त्या ठिकाणी बाबासाहेबांचे पुतळे तोडतात आणि देशाचा पंतप्रधान, राज्याचा मुख्यमंत्री याबद्दल काय बोलत नाही। अशा अनेक घटना देशामध्ये जातीवादी धर्मांत शक्तीच्या विचाराला उन्नत होत चाललेला आहे। आणि संपूर्ण महिला असुरक्षित आहे, व्यापारी असुरक्षित आहे, कामगार असुरक्षित आहे, रोजगार द्यायचं त्यांनी आव्हान केलं युवकांना, आता युवक पण बेरोजगार झालेले आहेत। आणि म्हणून अशा तऱ्हेने भ्रष्टाचाराने भरवटलेली ही सरकारची मंत्र्यांची यादी आहे आणि विकासाच्या बद्दल त्यांना शून्य त्यांना त्या ठिकाणी प्रगती आहे। अशा ह्या माध्यमातून संपूर्ण जनता आता झालेली आहे। नोटाबंदी आणि ज्येष्ठ माध्यमातून देश या ठिकाणी आर्थिक ह्यामध्ये सापडलेला आहे आणि देश 10 वर्ष अतिशय मागासलेला आहे, मागा गेलेला आहे। अशा सर्व परिस्थितीमध्ये ह्या भाजपला मोदीला सरकार चालवता येत नाही, फक्त जुमलेबाजी करायची, घोषणा करायची आणि लोकांना फसवायचं, विश्वासघात करायचा एकमेव हा त्यांचा उपक्रम लोकांना कळू शकला। पुण्यात काँग्रेस सत्तेत असताना पुण्याचे अनेक प्रश्न सोडवले गेले नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे। त्यांनी सांगावं ना पुण्याचा कोणता प्रश्न हाती घेतलाय, कोणता सोडवला आहे। ही आता मेट्रोची योजना ही काँग्रेसचीच आहे, दुर्दैवाने काँग्रेस सरकार गेला तर हे ते अंमलबजावणी करायला लागलं। काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये कलमाडी साहेब असताना तुम्हाला माहिती जवळजवळ 2500 कोटी केंद्राचे आणले, त्यांनी किती कोटी आणले हे दाखवावं। स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने आज पुण्यामध्ये पाहताय, पुण्यातली कायदा आणि सुव्यवस्था देशोधरीच लागलेली, बाल गुन्हेगार वाढल्यात, चोऱ्या दरोडे वाढल्यात, खून मारामारा होत चाललेल्या आहेत। त्या ठिकाणी पोलिसाचं नियंत्रण नाही राहिले, पोलीस पण आता त्या ठिकाणी बीजेपीच्या हाताखालचं भावलं झालेलं आहे आणि म्हणून ह्या पुणे शहरामध्ये लोक वैतागलेले आहेत। आता मी तुम्हाला सांगितलं कचऱ्याचा प्रश्न, म्हणजे आम्हाला सत्ता द्या आम्ही कचऱ्याचा प्रश्न सोडू, सुटला का तुम्ही विचार करा, आम्ही 24 तास पाण्याचा प्रश्न सोडू। काँग्रेसच्या राज्यामध्ये पुणेकरांना पाण्याची संपूर्ण व्यवस्था चांगली होत होती, आता धरणामध्ये पुरेसं पाणी असताना देखील यांना पाण्याचे नियोजन करता येत नाही। गुरुवारी पुण्याच्या लोकांना पाणी मिळत नाही प्यायला, ही अवस्था झाली। आणि म्हणून वाहतुकीचा प्रश्न तर आता तुम्ही पाहताय प्रत्येक चौकामध्ये, प्रत्येक चारी बाजूला पुण्याचा वाहतुकीचा प्रश्न अत्यंत भेडसावतोय। लोकांना सांगितलं वाहतूक, कचरा, आरोग्य कशाचं काय झालेलं आहे, संपूर्ण पोल्युशन वाढलेलं आहे। आणि म्हणून पुणेकर नागरिक या भाजपच्या कार्यप्रणाली फार नाराज आहे। अद्याप पुण्याचा काँग्रेस उमेदवार जाहीर नाही, त्याबाबत काय सांगाल? पुण्याचा कॅन्डिडेट आमचा हा उद्यापर्यंत जाहीर होणार आहे। आमच्या उमेदवारामध्ये रस्सीखेच लागलेली आहे, सगळे मातबर उमेदवार आहे आणि काँग्रेसची परंपरा आहे। काँग्रेसच्या शहराच्या माध्यमातून शिफारस केली, ते प्रांतिकला प्रांतिकच्या शिफारस करतात, मग त्या ठिकाणी दिल्लीमध्ये त्या ठिकाणी स्क्रीनिंग कमिटी होते, अशा सर्व थरात जाऊन त्याचा निर्णय होतो। आम्हाला ह्या ठिकाणी सक्षम उमेदवार द्यायचा आहे आणि आमच्या पक्षामध्ये अनेक सक्षम उमेदवार असल्यामुळे या ठिकाणी उद्यापर्यंत पक्षातर्फे उमेदवार जाहीर होईल त्याच्याबद्दल निश्चित नाही आहे।
आम्ही तशी तयारी केलेली आहे. काँग्रेस पुणे शहर काँग्रेस कमिटी 6 महिन्यापासून इलेक्शनची तयारी लागलेली आहे. आम्ही 95% बूथ कमिटी आमच्या पूर्ण झाल्या आहेत. आमच्या शक्ती ॲपच्या पण काम जोरात चालू आहे. मतदारसंघ वाईज, ब्लॉक वाईज, प्रभाग वाईज, वार्डा वाईज आम्ही प्रत्येक नेत्यांची नेमणूक केलेली, निरीक्षक नेमले त्या ठिकाणी. आमच्या सर्व फ्रंटलच्या मीटिंग झाल्या आहेत. आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीची मीटिंग देखील झालेली आहे. काल आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, शेकप, शेतकरी कामगार पक्ष आणि अनेक मित्र पक्षाच्या माध्यमातून आम्ही एकत्र येऊन उमेदवार झाला, उमेदवार या ठिकाणी जाहीर नाही झाला तरी आता ही इलेक्शन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हातामध्ये घेतली. ही इलेक्शन आता काँग्रेसच्या हातामध्ये गेली, कार्यकर्त्यांच्या हातामध्ये गेलेली आणि सर्व कार्यकर्ते उमेदवार म्हणून या ठिकाणी आता कामाला लागले. त्यामुळं या इलेक्शनमध्ये काँग्रेसचा खासदार होणार याबद्दल दुमत नाही. अशा प्रकारे रमेश बागवे यांनी भाजपावर टीकेची जोड उठवत काँग्रेसच पुण्यासाठी सक्षम असल्याचं सांगितलं आहे. पुण्यातून अद्यापही काँग्रेस पक्षाचा उमेदवार हा जाहीर झाला नाही. त्यातच इच्छुक उमेदवार अनेक आहेत. त्यातच पुणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांचे देखील इच्छुकांमध्ये नाव आहे. त्याबाबत आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी खास बातचीत केली आहे. पाहूया ते काय म्हणाले. पुण्यातून काँग्रेसकडून तुम्ही देखील उमेदवार म्हणून इच्छुक आहात का? निश्चितच काँग्रेस पक्षाकडनं मी एक इच्छुक उमेदवार आहे. त्याबरोबर दुसरी तुल्यबळाचे इच्छुक उमेदवार आहेत. आणि लवकरच उद्या शक्यतो सकाळपर्यंत पक्षश्रेष्ठी आपलं नाव निश्चित करेल. ज्याचंही नाव येईल त्याचा प्रामाणिकपणे पुणे काँग्रेस पक्ष त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पराकाष्ठा करेल. पुण्यात काँग्रेसमध्ये एकी कमी आहे असा प्रश्न समोर येतोय, याबाबत तुमचं काय मत आहे? नाही, ही चुकीची समजूत आहे. जर एकी नसते तर मग एवढं सगळं झालं. उमेदवार तुल्यबळाचे असल्यामुळे त्यांच्यामध्ये एक तुल्यबळाचा उमेदवार निवडण्यासाठी वेळ लागला जातो. पण काँग्रेस पक्षामध्ये कुठेही दुफळी नाही आहे. आणि आम्ही काल तुम्ही आपण बघितलं असेल खूप जोराने कार्यकर्त्यांनी प्रचाराचा नारळ फोडलाय आणि सर्व इच्छुक उमेदवार एकत्र होते. सर्वांचं एकच मत होतं की उद्दिष्ट फक्त आता काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला विजय करणं. आणि काँग्रेसकडून जर तुम्हाला तिकीट मिळालं तर तुमचं पहिलं उद्दिष्ट काय असेल? आम्ही पहिलेही स्पष्ट केलं की आमचा उद्दिष्ट काँग्रेस पक्षाचा आणि माझ्या उमेदवारीचा जर असेल तर तो पुणे शहराच्या विकासाचा असेल. आमची लढाई कुणाशी नाही, आमची लढाई आमच्या स्वतःशी. गेल्या 30-35 वर्षामध्ये पुणे शहराला ह्या ज्या प्रगतीपथावर आणलेला होता आम्ही, मग तो IT सेक्टरच्या माध्यमातून असो किंवा JNNRMच्या माध्यमातून केंद्रातनं 2800 कोटी रुपये आणण्याचा विषय असो, तुम्ही बघितलं असेल या 5 वर्षामध्ये पुणे शहर खूप अधोगतीला गेलं. पुणे शहराला जे योजना आले पाहिजे होते ते येऊ शकले नाही. उदाहरण मी तुम्हाला देतो, पुण्याला IIM सँक्शन झालेलं होतं पण नेत्यांच्या दुर्लक्षामुळे ते नागपूरला गेलं. परत ज्या हायकोर्टचा बेंच पुण्याला यायचा होता तो येऊ शकला नाही, तो कोल्हापूरला गेला. NLU नॅशनल लॉ कॉलेज हे पुणे शहराला येत होतं, ते आपल्या भाजपच्या का नकारतेपणामुळे ते औरंगाबादला गेलं. म्हणजे अशा जी योजना, आणि सर्वात प्रामुख्याने तुम्ही लक्षात घ्या, पुणे शहराच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे, अनएम्प्लॉयमेंटचा विषय. आणि म्हणून आमचे नेते राहुलजी गांधी यांनी वर्षाला 72,000 रुपयाची मिनिमम पगाराची गॅरंटी दिलेली. आमचा सगळ्यात मोठा विषय असेल अनएम्प्लॉयमेंटचा, बेरोजगारीचा. एवढे मोठमोठे योजना, एवढे मोठमोठे फॅक्टरीज आणि मोठे इंडस्ट्रीज जर पुण्यामध्ये आत्ता आहेत आणि अजून स्कोप आहे त्याला आल्यामुळं, कारण पुणे जे शहर आहे फक्त शहराच्याच अनएम्प्लॉयमेंटला नाही तर आजूबाजूचे 5 जिल्हे ह्या शहरामध्ये येतात. त्यामुळे ह्या शहरासाठी अनएम्प्लॉयमेंटचा खूप मोठा प्रश्न आहे, तो सोडवण्यासाठी आमची लढाई असणार आहे. अशा प्रकारे अरविंद शिंदे यांनी काँग्रेस सत्तेवर असतानाच पुण्याची खऱ्या अर्थाने प्रगती झाली असल्याचं मत व्यक्त केलं आहे.